परब्रह्मा श्री स्वामी समर्थ महाराज, सद्गुरु मोरे दादा व अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे पीठाधीश परमपूज्य गुरुमौली आणि भारत माता यांच्या चरणी त्रिवार वंदन करतो। आकाशवाणीच्या माध्यमातून जो श्रोतुवर्ग आहेत त्या सर्व श्रोतुवर्गाला धन्यवाद देतो। सज्जनो, COVID-19 कोरोना व्हायरस या वैश्विक महामारीमुळे संपूर्ण जग रहाटी लॉकडाऊनच्या माध्यमातून बंदिस्त झालेली। मग अशा या वैश्विक महामारीचा जर आपण विचार केलात तर कुठेतरी देवभक्तीबरोबर देशभक्तीची सुद्धा त्या ठिकाणी गरज असते। शेवटी अध्यात्मामध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे, जनसेवा ही सुद्धा ईश्वराची सेवा आहे। या अनुषंगाने गेली 72 वर्षापासनं आपल्या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या माध्यमातून अध्यात्म आणि समाजसेवा या दोन्ही गोष्टीचा मिलाप हा साधण्याचा प्रयत्न होत आलेला आहे। या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपल्या समर्थ केंद्रांच्या माध्यमातून, समर्थ सेवेकऱ्यांच्या माध्यमातून अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान, त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे रक्तदान, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना तथा सुविधा कार्य हे गरजूंकरता सेवेकरी करताना दिसताय। आणि त्या पद्धतीचं आव्हानसुद्धा परमपूज्य गुरुमौलींनी या मार्गातनं प्रत्येक सेवेकऱ्याला केलेलं आहे। आज जर आपण विचार केलात, गेली 30-35 दिवसापासनं आपल्या स्वामी कार्याच्या माध्यमातनं अनेक गरजू लोकांपर्यंत धान्य, अन्न, रक्त पोचवण्याचा हा अल्पसा प्रयत्न होतोय। त्यामध्ये जर सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे कार्य मोठ्या जोमाने चालू आहे। अकोला शहर, विदर्भ अकोला, जवळपास रोज 2,500 लोकांना त्या ठिकाणी आपले समर्थ सेवेकरी अन्नदान करताय। त्याचबरोबर हजारो लोकांना सुद्धा वस्त्रदान हे त्या माध्यमातून, औषधांचं सुद्धा वाटप त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि आजही कार्य चालू आहे। आजपर्यंत जर विचार केलात 1,00,000 अधिक गोर गरीब अगदी जे रेल्वे स्टेशन किंवा बस स्टँड असतील या अकोला शहरामध्ये, त्या ठिकाणी जे गरीब लोक आहेत, भिकारी लोक आहेत, यांना सुद्धा त्या ठिकाणी एकत्र आणून हे अन्नदान केलं जातं। मात्र हे सगळं करत असताना रीतसर कलेक्टरची परमिशन त्या ठिकाणी घेण्यात आलेली, शासनाने जे जे काही नियम पाळावयास लावलेले, एक सुरक्षित अंतर ठेवणं, ह्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्नदान चालू आहे। याच्या पलीकडे नांदेड, धर्माबाद असेल, परभणी असेल, औरंगाबाद, जालना अशा केंद्रांच्या माध्यमातून जवळपास 10,000+ अधिक गोर गरिबांना अन्न, धान्य, औषध, वस्त्र हे वाटप काम चालू आहे। रक्तसाठा कमी पडू नये याकरता राज्यभरातल्या अनेक केंद्रांनी सुद्धा रक्तदानामध्ये भाग घेतलेला आहे। विदर्भातलं आमचं वाशिम आहे, या ठिकाणच्या जवळपास 66 सेवेकऱ्यांनी रक्तदान केलं। नांदेड येथील धर्माबाद या केंद्राच्या माध्यमातून 51 सेवेकऱ्यांनी व पुण्यामध्ये आकुर्डी 50 सेवेकऱ्यांनी हे रक्तदान आजपर्यंत केलेलं आहे। गुरुपीठाचा जर, त्र्यंबकेश्वरचा जर आपण योगदानाचा भाग जर डोळ्यासमोर ठेवलात, आपल्या त्र्यंबकेश्वरी उभारलेल्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठाच्या माध्यमातून इथे जे काही भक्तांना, सेवेकऱ्यांना राहण्याकरता 300 बेडचं सेवेकरी निवास आहे। हे सेवेकरी निवास आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन यास रुग्ण संशयित किंवा आरोग्य विभागाचे डॉक्टर कर्मचारी यांना राहण्याकरता, त्याचबरोबर विलगीकरणाकरता हे संपूर्ण सेवेकरी निवास आरोग्य विभागाला निशुल्क सुपूर्द केलेले आहे। विशेष म्हणजे या ठिकाणी जे डॉक्टर आहेत, त्यांचे सर्व सहकारी कर्मचारी आहेत
ॲम्ब्युलन्स चालवणारे चालक असतील, नर्सेस वॉर्ड बॉय असतील, अन्य मंडळी, ह्या सर्व देवदूतांना, आरोग्य दूतांना रोज चहा, पाणी, नाश्ता आणि दोन वेळचं जेवण हे आपल्या गुरुपीठाच्या त्र्यंबकेश्वरच्या माध्यमातून दिलं जातं. गुरुपीठाच्या माध्यमातून जे दत्तधाम उभी राहिलेली आहे त्यामध्ये आंध्र प्रदेशात पिठापूर, तेलंगणा या ठिकाणी कुरवपूर, कर्नाटक राज्यामध्ये देवल गाणगापूर आणि महाराष्ट्रामध्ये नरसोबावाडी व आपलं हे त्र्यंबकेश्वर गुरुपीठ, लॉकडाऊनच्या काळामध्ये या सगळ्या दत्तधामांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाचं कार्य सुरू आहे. या त्र्यंबक नगरात हो, या दिंडोरी नगरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. या त्र्यंबक नगरात, या दिंडोरी नगरात काय वाजत गाजत, काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, राजा भीमकाची होती रुक्मिणी उपवर, लिहून पत्रिका दिली देशो देशावर, दिली देशो देशावर, ताळ मृदुंगही हो, ताळ मृदुंगही किती हर्षान वाजत, किती हर्षान वाजत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. माऊलींच्या कृपेने सेवा भागवताची घडली, गुरु माऊलींच्या कृपेने सेवा भागवताची घडली, इथे जमले सेवेकरी कृष्ण रुक्मिणी सजली, कृष्ण रुक्मिणी सजली, गुरु माऊली आणिक दादा हो, गुरु माऊली आणिक दादा हे अक्षरदाटा कित, हे अक्षदाटा कित, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत, सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत. नाचत नाचत सेवे करी हो मंडपात, आले नाचत नाचत सेवे करी हो मंडपात, रास क्रीडा ही करी ती किती हासत हासत, किती हासत हासत, हे सारे सेवे करी हो, हे सारे सेवे करी किती गोडी निंगा,
जात किती गोडी नेही गात सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत या त्र्यंबक नगरात या दिंडोरी नगरात काय वाजत गाजत काय वाजत गाजत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत सोन्याचं बाशिंग लगीन देवाच लागत अनादि निर्गुण निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर महिषासुर मर्दाना लागोनी त्रिविध तापाची तापाची करावया धाडनी भक्ता लागोनी लागोनी पावसी निर्वाणी आईचा जोगवा 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 मागेन 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 नवविध भक्तीचा भक्तीचा करोनी मी नवरात्र करोनी निराकरण निराकरण मागेन ज्ञानपुत्र दंभ सास्मरा सास्मरा सांडीन कृपात्र हरिन सद्भावे सद्भावे अंतरीचा मुद्रा आईचा जोगवा 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 मागेन 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 पूर्ण बोधाची बोधाची भरी नमी परडी आशा मनशांच्या मनशांच्या पाडीन दरडी मनोविकार विकार करी नमी कुरबंडी अमृत रसाची रसाची भरी न गुरडी आईचा जोगवा 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 मागेन 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 आता साजणी साजणी झाले मी निसंग विकल्प नवऱ्याचा नवऱ्याचा सोडियेला संग काम क्रोध हे क्रोध हे सोडियेले माग केला मोकळा मोकळा मार्ग सुरंग आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन आईचा जोगवा 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 मागेन
शिले स्वामी कहाए अकल कोटि पहारे समाधि सुख देवो गुणि बोले धन्य स्वामी वरियारे जय जय सद्गुरु स्वामी समरता आरती कर गुरु वरियारे अगाध महिमा तव चरणांसा वरनायामती दे यारे दान शिवनि छे सर्व समरता विनाओ के तिभव हरारे ये तु के दे दीन दयाला न चतव पद अंतराल रे जय जय सद्गुरु स्वामी समरता आरती कर गुरु बरियारे अगाध महिमा तव चरणांसा वरनायामती दे यारे दुर्गे दुर्गट बहारी तुज बिन संसारी अनाथ नाथे अम्बे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणा से वारी हारी पड़ लो आता संकट निवारी जय देवी जय देवी जय महिषासुर मदनी हो दैत्यासुर मदनी सुरवरेश्वर वरदे तारक संजोनी जय देवी जय देवी त्रिभुवनि भुवनि पाता तुझे सेनाहि चारि शमले प्रभु न बोलवे काहि साई विभात करता प्रदे प्रवाहि ते तू भक्ता लागे ते तू दास लागे पावश लौलाहि जय देवी जय देवी जय महिषासुर मदनि हो दैत्यासुर मदनि सुरवरेश्वर वरदे तारक संजोनी जय देवी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होशी निज दासा क्लेशा पासुन सोड़ी दुखा पासुन सोड़ी तोड़ी बहु पाशा अम्बे तुझवा छूनी गुणपुर भिलाशा नर हर तल्लीन दाला पद पंकज लेशा जय देवी जय देवी जय महिषासुर मदनी हो दैत्यासुर मदनी सुरवरेश्वर वरदे तारक संजोनी जय देवी जय देवी सगळ्यांनी महाराजांना तिरवार मुद्रा करून खाली बसून घ्यायचं आहे.